आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. बुलडाण्यात नुकताच झालेला शासन आपल्या दारी कार्यक्रम सर्वार्थानं यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1,00,000 अधिक लाभार्थ्यांना मदतीचं वाटप केलं. यात 30,000 ऑफलाईन तर 75,000 लाभार्थ्यांना ऑनलाईन मदतीचं वाटप करण्यात आलं. एका क्लिकवर लाखभर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला. महसूल विभागातील नैसर्गिक आपत्ती पीक नुकसानीसाठी 71,545 लाभार्थ्यांपैकी 51,738 लाभार्थ्यांना मदत देण्यात आली. यात डिसेंबर 2021 मध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं नुकसान झालेल्या खामगाव तालुक्यातील उर्वरित 224 लाभार्थी, ऑक्टोबर 2021 मधील मेहकर तालुक्यातील 7,641 लाभार्थी, जून ते ऑक्टोबर 2022 मध्ये पिकांचं नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 66,931 लाभार्थ्यांच्या खात्यात लाभ जमा करण्यात आले. राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांचं सरकार आहे. शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले असून येत्या काळातही सर्वसामान्यांच्या हितासाठी गतीनं निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवण्यात येतो. हा उपक्रम सुरू केल्यापासून शासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचतो आहे. राज्यात सातत्यानं कार्यक्रम घेण्यात येत आहे. यातून आतापर्यंत 1,61,00,000 नागरिकांना लाभ देण्यात आलाय. या उपक्रमातून नागरिकांच्या दारापर्यंत जाणारे देशातील एकमेव राज्य महाराष्ट्र हे ठरले आहे. राज्य शासन जनतेच्या हिताचा निर्णय घेत आहे. गेल्या काळात बंद पडलेल्या असंख्य योजना नव्यानं पुन्हा सुरू करण्यात आल्या आहे. 32 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. यातून 8,00,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. नदी जोड प्रकल्प, दुष्काळग्रस्तांना मदत, महिलांना बस प्रवासात सवलत, 75,000 पद भरती असे हिताचे निर्णय घेण्यात आले आहे. बुलडाणा शहर पोलीस ठाण्याच्या नवीन सुसज्ज इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. शिंदे यांनी इमारतीचं लोकार्पण आणि कोनशिलेचं अनावरण केलं. त्यानंतर त्यांनी इमारतीची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण बुलडाणा जिल्हाभरात सेवा पंधरवडा राबवला जातो आहे. या अंतर्गत आयुष्यमान भव या आरोग्य सेवेबाबत महत्वाकांक्षी मोहीम राबवण्यात येत असून 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत सेवा सप्ताह आरोग्य संस्थांमध्ये राबवला गेला. तसंच 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरपडा राबवला जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील खामगाव शहरात भाजप आमदार आकाश फुंडकर यांच्या वतीनं 17 सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, आयुष्मान सभा, शासकीय रुग्णालयात नागरिकांना आयुष्मान आरोग्य कार्डचं वितरण फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर होण्यासाठी बुलडाणा जिल्ह्याची बलस्थानं ओळखून जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील जाणकारांनी सूचना द्याव्या असं आवाहन बुलडाणा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केलं. जिल्हाधिकारी पाटील यांनी जिल्ह्याचं बलस्थान ओळखून येत्या काळात त्यानुसार विकासाचं नियोजन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. प्रामुख्यानं कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात महत्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करून नागरिकांचं उत्पन्न वाढवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचं राहणीमान सुसह्य होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील कृषी, पर्यटन, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक विकासासाठी विविध क्षेत्रातील जाणकारांची मतं जाणून घेण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात मेरी माटी मेरा देश उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात गाव आणि शहरातील वॉर्ड स्तरावर माती आणि तांदूळ संकलित करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या देशाविषयी अभिमान वाटावा आणि शूरवीरांना वंदन करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिक देखील यात सहभागी होत आहेत. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.